आदित्य ठाकरे यांनी आज चिपळूणच्या सभेमध्ये मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. 4 जूनला दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसणार आहे. भाजप देशात 200 पार देखील जाणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. विकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत तिथे या भाजपवाल्यांनी असे लोक देऊन ठेवलेत जे डुप्लिकेट नावाचे आहेत, चिन्ह जवळची जवळ दिलेले आहेत. म्हणजे जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची काँग्रेस असेल तर तिथे त्यांना बरोबर तुतारीचं जवळच अजून एक वेगळी तुतारीचा एक प्रयत्न केलेला आहे. पण हे सगळं होत असताना गंमत अशी आहे की डुप्लिकेट नावाचे लोक उभे करूनही ह्यांची काही मतं ह्यांना मिळत नाहीत. 400 पार करायला 300 तर पार करायला लागतील, 300 पार करायला 250 पार करायला लागतील. पण परिस्थिती ही आहे, खरी परिस्थिती ही आहे, त्यांच्या स्वतःच्या आकड्यांप्रमाणे हे 200 देखील पार करत नाहीत. आपल्या देशामध्ये, देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतो बदल हा घडत आहे, परिवर्तन हे होणार. आणि 4 जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार हे आता ठामपणे आपल्याला कळायला लागलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.